पण त्या जरी त्या रूपाने जिवंत असल्या तरी आमच्या नजरेतून त्या मेल्या, आमच्या नजरेत मेली, चपलाचा हार आणा हिला गाला आणि सगळ्यांनी उलचिक उलचिक रडा। आपण पाहत असलेली प्रतिकात्मक अंत्ययात्रा आहे शिवसेनेच्या नेत्या ज्यांची आक्रमक वक्तृत्वासाठी प्रसिद्धी झाली आहे अशा सुषमा अंधारे। सुषमा अंधारे यांचे काही व्हिडिओ सोशल माध्यमातून प्रचंड व्हायरल झाले। या व्हिडिओमध्ये हिंदू देवदेवतांबद्दल आणि वारकरी संप्रदायातील संतांबद्दल त्यांनी विडंबनात्मक भाष्य केल्याचा आरोप करत आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेच्या महाराजांनी व विद्यार्थ्यांनी सुषमा अंधारे यांचा निषेध व्यक्त केला आहे। हा निषेध व्यक्त करताना त्यांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक यात्राही काढली आहे। या सुषमा अंधारे आमच्या संत परंपरेचा अपमान करतात, त्यांना वारकरी संप्रदायाची कुठलीही माहिती नाही आणि विनाकारण हिंदू धर्मातील देवदेवता व संतांचं विडंबन करतात, याचा आम्ही निषेध करत असून उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षातून काढून टाकावे अशी मागणी या वारकऱ्यांनी केली आहे। महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व आदिपुरुषांना वंदन करून एक गोष्ट सांगतो। आमच्या माऊली ज्ञानोबरांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याच ज्ञानोबरांना ही सुषमाबाई लागण ते वाईट वाईट बोलायला लागली, ज्ञानोबरांची मस्करी करायला लागली। अगं बाई, तुला एवढं सुद्धा माहित नाही, तुपाची वाटी नाथ महाराज नाही तर तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे पळाले होते। अगं बाई, तू वयाने आता म्हातारी झाली, तुला राजकारणाच्या धुंदीमध्ये तुला पैशामुळं तुला प्रॉपर्टीमुळं काहीच दिसायला तयार नाही, परंतु लक्षात ठेव, फुगलेला फुगा असो किंवा फुगलेला माणूस, योग्य वेळ आल्याच्या नंतर देव त्यांची हवा काढून टाकत असतो, ही गोष्ट लक्षात ठेव। कारण त्या असणाऱ्या सुषमाबाईला मी एक सांगू इच्छितो, तमाम वारकरी संप्रदायाच्या नादी लागू नको, आणि वारकरी संप्रदायाच्या नादी लागली तर आता वारकरी संप्रदाय तुला सोडणार नाही। कारण आम्ही मऊ जर झालो तर मेनाऊ नाही मऊ आहे, परंतु आमच्या जर नादी लागलं तर पट्टे झालो आम्ही विष्णुदास, ही गोष्ट तुझ्या लक्षात असली पाहिजे।